काय सारखं दाराकडे बघताय? कोणाची वाट बघताय का? नाही हो, रोज मी घरात एकटी असतय ना, त्यामुळे माका सवय झाली आहे दाराकडे बघूची, दुसरं काय नाही. पण आज एकटे नाही तुम्ही. बरोबर आहे, पण आज काय बोलणार नाही, काय नाही, अरेला काय नाही, सासूशी वाद नाही म्हणा आपला. अच्छा, म्हणजे मी वाद घालतो तुमच्याशी? तुम्ही शांत असता. बरोबर, मी तुम्हाला सांगत नाही, विचारतोय. आता कसा? आता माका बरा वाटला. म्हणजे काय, आता तुम्ही म्हणजे जावई बापू घरात आहात असं माका वाटला. अरे या या या, ही मिठाई आणि ही किल्ली. माका काय देत, देवा पुढे ठेव. देवा पुढे कसली मिठाई ठेवताय, आज काय विशेष? जावई बापू जरा धीर धरा, सगळा कळात तुमका. हा जा. काय राची बाबा, थांबा, सांगतो ना, देवासमोर मिठाई ठेवू द्या. बाबा हे घ्या. हे काय? तुमच्या गाडीची किल्ली काय? अहो जावे बापू, लेकान तुमच्यासाठी गाडी घेतली. बाबा सेकंड हँड आहे, पण आमच्यातर्फे तुम्हाला एक छोटीशी भेट. तुम्ही स्कूटरवर फिरता उगाच दगदग होते ना, ती होऊ नये म्हणून घ्या ना प्लीज. नाही नाही, मला गरज नाही गाडीची, मला स्कूटर पुरेशी आहे. बाबा अहो असं काय करताय? बाबा प्लीज, आम्ही दोघांनी खूप मनापासून ही भेट आणली आहे, नाही म्हणू नका ना. नाही नाही, मला गरज नाही गाडीची. बाबा आम्हाला वाटतंय ना पण की तुम्ही सुखात राहावं, आरामात प्रवास करावा, तुमची दगदग होऊ नये. बाबा प्लीज घ्या ना, नाही म्हणू नका. अरे पण बाबा, आईने मला मुलगी मानलंय ना, त्याच हक्काने विनंती करते. प्लीज बाबा. बाबा प्लीज. बाबा जर तुम्ही गाडी घेतलीत ना, तर मला वाटेल की तुम्ही मला मनापासून माफ केलं. बाबा पहिल्यांदाच आम्ही तुमच्यासाठी काहीतरी आणलंय, प्लीज बाबा. जावे बापू, अहो बरोबर बोलता ती. लेखान काहीतरी घेतल्या ना तुमच्यासाठी, हा लेखाचा तो हक्कच असतो, तो डावलून कसा चालात. घ्या, चावी घ्या तुम्ही. हा प्लीज बा. बाबा प्लीज. असाच लावून आता काय करायचं? आता पण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? त्यात आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणत? अग निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती. रिसीव कर ना. अग बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करती. अब पुन्हा आला बघ, घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं,
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.